सर्वांना गुड मॉर्निंग। कशा आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? मस्त रहा, मजेत रहा। आणि चला आता व्हिडिओला सुरुवात करते। तर इथे तुम्ही पाहताय नम्रता दूध आलेला आहे, नवीन काल कुकर आणलेला। तर त्या कुकर मध्ये आज पहिला नम्रताच्या हाताने डाळ लावणार आहे ती, कारण आज नम्रताचा वाढदिवस पण आहे। आणि नवाच्या हाताने म्हणजे बर्थडे गर्लच्या हाताने आज कुकरचं उद्घाटन झालेलं आहे। तर खूप वर्षानुवर्ष कुकर चालू दे असं मी त्या कुकरला पण आशीर्वाद देते आणि नवाला पण आशीर्वाद देते की खूप चांगली हो, मोठी हो आणि खूप सक्सेसफुल हो लाईफमध्ये। तर तुम्ही सर्वांनी सुद्धा नम्रताला वाढदिवसाच्या शुभेच्छा कमेंट करून नक्कीच द्या, खूप बरं वाटेल मला। आणि नम्रताला तर नक्कीच आवडणार, आवडेल ना ग? हो नक्कीच, नक्की आवडेल। तर आता नम्रता आज बर्थडेच्या निमित्ताने ना नम्रताला खूप एनर्जी आलेली आहे, तर आता भाजी सुद्धा तिने बनवायला घेतलेली आहे, तर ती बनवणार आहे इथे आज दोडका। तर चला आता मग दोडक्याची रेसिपी नम्रताच्या हाताची तुमच्याबरोबर शेअर नक्की करेन मी। आणि इथे दाखवते, तिने एकाकडे भात ठेवलेला आहे आणि दुसरीकडे नवीन कुकरचं उद्घाटन डाळ। ओके चला, आणि आता मी जस्ट जाऊन आले खाली म्हणजे भाजी आणायला वगैरे। तर एवढ्या भाज्या महाग आहेत सगळीकडे, कोणती भाजी घेतली तर कमीत कमी 25 रुपये पाव किंवा 30 रुपये पाव। हे पा, गवार आणलेले आहेत, छान कोवळे आहेत पण एवढंच की, पण हे 30 रुपये पावने आणले, अगदी बघा किती कोवळे आहेत। पण म्हणून मग लगेच मी घेतले, कारण का मला जाड असलेले गवार जमत नाही आणि जास्त करून जाड गवार खाल्ले नाही की मला अंगावरती इन्फेक्शनसुद्धा उठतं, त्यामुळे मग मी गवार जास्त करून बारीक जेव्हा मिळतात तेव्हाच आणते। आणि ते पहा तोंडली, तोंडली आता किती स्वस्त असते, 10 रुपये पाव किलो किंवा 15 रुपये असते, तर ही मी आता आणली 20 रुपये पाव। आणि 20 रुपये पावने तोंडली घेतली, त्याच्यानंतर पनीर आणलेलं आहे 1/2 किलो, कारण संध्याकाळी कदाचित आले तर नम्रताचे म्हणजे माझा भाऊ आई म्हणजे माहेरचे सगळे आले तर येतील, त्यासाठी मग पनीर घेतलं। म्हटलं जर सगळेच आले तर संध्याकाळी मस्त पनीर बिर्याणी बनवेन एकच, आणि त्यासाठी रायता बनवायला म्हणजे कोशिंबीर वगैरे करायला दही आणलेलं आहे। म्हणजे संध्याकाळची तयारीसुद्धा मी आत्ताच केली, कारण का पाऊस नाही आहे आज, तर चुडकी आज पाऊस थोडा कमी आहे म्हणजे कोणी यायचं असेल तरीसुद्धा येऊ शकतं। आणि इथे दर्शन आमचा बसला आहे, दर्शन आता तू जा बेटा, नाही तर दुकान बंद होईल। कारण मी आता गेलेली दर्शनला घेऊन राशन दुकानात, आणि मी उचलून आणत नाही, तो असेल तर मला म्हणतो मम्मी मीच घेऊन येईल, पण तो डायरेक्ट कुठे बाहेर जाऊन आला आणि येताना नेमका विसरून आला। तर दर्शन आमचा नेहमी असाच करतो, त्याला मी कॉल पण केलेला की दर्शन तू येताना घेऊन ये म्हणून, पण नेमका त्याने माझा कॉल उचललाच नाही, काय माहित त्याला कॉल रिसिव्हच झाला नाही तो। आणि आता त्याला म्हटलं जा 1-5 मिनटं बस, एवढं खालून चढून यायचं 3-3 माळे आणि परत मग लगेच जायचं, म्हटलं तर जीवाला आपल्या पण लागतं ना। तर आता जा बेटा, 5 मिनटं काय 10 मिनटं झाली, दुकान बंद होईल आणि मग तो म्हणेल 4 वाजल्यानंतर या। चला जर नम्रताची तोपर्यंत इथे टोमॅटो सुद्धा कापून झालेत। हो आता सगळे तुला काय करते बघणार नाही, तुझे केस पाहणार आहेत सगळे। ऍक्च्युली आता हे थोडं इकडे हे झालं ना, रस्टिंग होत आहे, ऑइलिंग केलेलं बरं ना, खरंच आता वातावरण पण असं लवकर रस्ट होणार। आणल्यानंतर ना पाहिलं नाही, घेताना ऍक्च्युली जरा चेकआउट करायचं। असं इथे आम्ही ॲक्च्युली आता पाहतोय की कुठे छान वाटणार, चेकआउट करतो, म्हणजे इथे मंदिराला लावल्यावर छान वाटेल, नाहीतर मग आपण डोरकडे लावूया। हो ते ॲक्च्युली दिसून येणार नाही ना एवढं जास्त असं फुलून, कसं वाटते जरा कमेंट करून सांगा तुम्ही, पण जर तुमचे सजेशन जसे येतील त्या प्रकारे मग काहीतरी करता येईल। हे असंच राहू दे की फक्त आधी आम्ही फक्त हे लावलेलं हार
तसे ते काढ पाहू तसं पण दाखवूया। फक्त असं छान वाटतंय की ते लावल्यानंतर नक्की कमेंट करून सांगा तुम्ही। बाहेर पण लाव बघूया, बाहेर पण लाव। छान वाटतंय रे, आणि ते पण आहे ना मॅच होतंय बघ किती छान। पाहू दर्शन सारा असं दिसतंय बा, छान वाटतंय। आणि ते हवा आली की हलत राहणार असं। आणि आमचं दोघांचं बाहेर चालू होतं तोपर्यंत नम्रताने सगळी भाजीची तयारी करून घेतलेली आहे। तर आता भाजीला फोडणी देणार आहे, त्यासाठी तिने तेल घातलेलं, त्याच्यानंतर लसणाची फोडणी देते। लसूण घातल्याने ना तेलामध्ये खूप छान असा एकदम असा एक मस्त तडका लागतो आणि खूप भाजीला छान स्वाद येतो, नक्की ट्राय करा। तर इथे पहा आता कांदा घातलेला आहे, त्यानंतर मग बाकीचे सगळे मसालेसुद्धा घालायचे आहेत, पण त्याआधी थोडासा कांदा लाल व्हायला द्यायचा, म्हणजे कांदा छान नरम झाला ना की चांगला वाटतो। आणि इथे हिरवी मिरची ना मी वाटूनच ठेवते, मी आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मी मिरची कधीच कापून घालत नाही, इवन मी पोह्यामध्ये सुद्धा ना मिरची कापून घालत नाही, तर मी फक्त हिरव्या मिरचीचं हे वाटण करून ठेवते। आणि सोपी पद्धत आहे, जास्त वेळ टिकणारी अशी हिरव्या मिरचीचं वाटण हे 15 ते 20 दिवस आरामात राहतं। तर नक्कीच तुम्हाला जर पाहायचं असेल कसं काय करते तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच विचारा, मी तुम्हाला सांगेन की कोणत्या वेगळ्या पद्धतीने मी ते वाटण करून ठेवते जे जास्तीत जास्त वेळ टिकतं। आणि आता याच्यामध्ये तिने गरम मसाला, मीठ, हळद सगळं घातली आणि त्याच्यानंतर आता दोडके जे आहेत ते सुद्धा घातले। आणि तुम्ही पाहता ही भाजी ना चवीला खूप छान वाटते, नाहीतर दोडका, दुधी ह्या भाज्या ना मुलं खायला कंटाळतात, पण इथे तुम्ही पाहता की स्वतः नम्रताच बनवते भाजी। आणि इथे याच्यामध्ये चण्याची डाळ किंवा मुगाची डाळ किंवा तुरीची डाळ अशी भिजत घातली आणि त्याच्यामध्ये घातली ना की त्या भाजीचा स्वाद अजूनच दुप्पट होतो। आणि इथे आम्ही ना तुरीची डाळ घातलेली आहे याच्यामध्ये, तर मुगाची डाळ किंवा चण्याची डाळ घातली तरीसुद्धा चालते, त्याच्याने सुद्धा ना खूप चवीला छान वाटते। किंवा डाळ कोणती वापरायचीच नसेल ना तर याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट, नाहीतर मग वरतून नंतर ना ओलं खोबरं घातलं तरीसुद्धा खूप छान वाटतं। तर इथे आता दुपारचं जेवण झाल्यानंतर थोडा वेळ रेस्ट केल्यानंतर इतर जी काही कामं असतात, साफसफाईची म्हणा नाही तर इतर भांडी वगैरे, ते सगळं झाल्यानंतर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत। आणि इथे तुम्ही पाहता मी कांदा चिरायला घेतला आहे आणि एकीकडे ना मी माझा हर्बल चहा ठेवलेला आहे, कारण मी साधा दुधाचा चहा घेत नाही, डॉक्टरने मला सख्त मनाई केलेली आहे, त्यामुळे मग मी आता घरच्या घरी हर्बल चहा करते आणि खूप छान वाटतं चवीला। आणि खरंच सांगते की हा चहा जेव्हापासून प्यायला सुरुवात केली ना तेव्हापासून मला आता दुधाचा चहाच आवडत नाही, एवढं मला खरंच ते आता छान वाटतं आणि माझ्या तब्येतीसाठी पण खूप चांगलं आहे। तर ॲसिडिटीचा त्रास हा चहा घेतल्याने होतो, त्यामुळेच मग मला हर्बल चहा चालू करावा लागला। आयुष्यात मी कधीच हर्बल चहा घेतला नव्हता याची आधी ते पण तुम्हाला सांगते। तर आता इथे नम्रता आणि दर्शनसाठी मी साधा चहा ठेवलेला आहे आणि थोडे कांदे कापले, तोपर्यंत इथे नमा आमची मस्त स्वतःच्या बर्थडेसाठी स्वतःच केक ऑर्डर करत उभी होती, तर म्हटलं करू दे तिला जे आवडेल त्या फ्लेवरमध्ये मागवू दे। आणि तेवढ्यात आता भावाचा फोन पण आला होता, म्हणजे नम्रताने जस्ट क्रॉस आउट करण्यासाठी म्हणून तिकडे आहेत काय, तर तेवढ्यात कळलं की आई रिक्षामध्ये बसलेला होता म्हणून, तर मग म्हटलं नाही नक्की ही लोक येत आहेत, चल आता घाईनं म्हणजे जरा पण वेळ न घालवता घाईने सगळं करायला घ्यायला हवं। आणि नेमकेच लसूण संपलेले, नाहीतर मी सारे बारातीयांचा स्वागत आहे होते नेहमी। आणि हे दारीवरती नॉक केलं म्हणजे आले आहेत सगळे, तर दर्शन झाडू मारतोय बिचारा, लाईट पण लागली, तुम्ही आले आले बाहेरची लाईट पण लागली, अरे वा आजीचा सर्वात आधी आशीर्वाद। हो शाळेतून डायरेक्ट इथेच आता ऍडमिशन घेणार आहोत आम्ही।
चला आता माहेरच्यांना दिलं पाणी वगैरे आणि म्हटलं चल पटकन मी माझ्या कामाला लागते, कारण का जर बोलत बसलो तर वेळ असा झपकन निघून जाईल आणि मग आतलं काम तसंच राहील. आणि एवढ्यात हे जर आले ना की ह्यांचं माझ्या मागे नंतर ते एक चालू राहील की तुला हे सगळं आज करायचं काय होतं, तू आज बाहेरून का नाही मागवलं, समोसे वगैरे मागवायचे नाही झटपट, नको त्या वेळेला काहीतरी करत बसतेस एक्स्ट्रा काम, असं ते माझ्या मागे मग ते लागतील. त्यामुळे म्हटलं की होईल तेवढ्या लवकर मी नाश्त्याचं आवरून घेते. तर आता इथे डाळ घातलेली आहे, हळद त्याच्यामध्ये मीठ घातलं, लसूण घातले, हिरवी मिरची घातली आणि थोडासा सोडा घातलेला आहे. आणि आता पटकन त्याला मिक्सरला ग्राइंड करून घेते. एकदम बारीक पण वाटायचं नाही असं पेस्टसारखं आणि एकदम जाड पण ठेवायचं नाही, तर एक मीडियमसारखं करायचं. खूप छान वाटते तर हे दाल वडे खायला. आणि एवढं फ्लफी ना हे बॅटर झालेलं आहे. आणि हे कधी भिजत घातलं जर तुम्ही विचाराल तर मी हे भिजत घातलेलं एक 4-5 तास झाले, म्हणजे दुपारी जेवायला बसायचं होतं ना त्याच्या आधी, म्हणजे नम्रताशी बोलता बोलता मी लगेच चण्याची डाळ भिजत घातलेली. आणि त्याच्यामध्ये एकदम बारीक चिरून असा हा कांदा घातला. त्यानंतर आता इथे मी ह्याच्यात घालणार आहे कढीपत्त्याची पानं, ती पण बारीक एकदम कापून घालते, म्हणजे तोंडात आली तरीसुद्धा ती खाऊ शकतो आणि हेल्थसाठी तर खूपच चांगले आहेत कढीपत्ता, किसानसाठी सगळ्यांनाच माहीत आहे आता. आणि इथे कोथिंबीर मी बारीक चिरून घातली. आणि हो, मी कोथिंबीर कधीही ना मी चाकूने कापत नाही, मला ते जमतच नाही, तर मला ते कैचीनेच, म्हणजे एक 20 वर्षापासूनची माझी सवय आहे ही, तर कैचीनेच मी कापून घालते. आणि माझं आतलं प्रिपरेशन चालू आहे, तोपर्यंत इथे आता डेकोरेशनची पूर्ण तयारी झाली चालू आहे. दर्शन सारिका आमची, म्हणजे माझी वहिनी, आणि आमचा कृष्णा. कृष्णाला खूप हौस आहे अशा सगळ्या कामांमध्ये, ते सगळे मिळून आता इथे डेकोरेशन करतात. आणि बघताय तुम्ही विंडो बंद ठेवलं आहे, कारण का खूप बाहेरून हवा येते, जरासुद्धा उघडलं ना की मग लगेच हवा येते. तर आता इथे छोटं मला कढई ठेवावी लागलेली आहे, कारण मोठी कढई आहे त्याच्यामध्ये जरा तेल आहे, म्हणजे ते त्याच्यामध्ये आधी काय केलेलं होतं ना ते तसंच राहिलेलं, तर म्हटलं राहू दे आता ती सगळी धुवत वगैरे कोण बसणार वेळेत वेळ घालवत. त्यामुळे आता छोट्या कढईमध्ये तेल घातलेलं आहे, पण भीती एवढी वाटते ना की कुठे पटकन हातावर तेल उडणार, पण शेवटी झालंच तसं, थोडंसं तेल माझ्या हातावरसुद्धा उडालं, पण काही घाईच्या वेळेला आणि गर्दीच्या वेळेला मी ते लक्षच दिलं नाही. पण नंतर थोडं थोडं मला आता त्रास होतो आहे, म्हणजे तेलावर जेव्हा हात जातो आहे ना गरम, तेव्हा त्यावेळेला थोडंसं मला असं त्याच्या आग होते त्याची. तर वडे मस्त तयार झालेले आहेत आणि डेकोरेशनसुद्धा रेडी आहे, किती छान वाटतंय पहा डेकोरेशन. आणि ते भावाला पण नाश्ता हवा होता, म्हणजे भूक लागलेली त्यालासुद्धा, तो पण घरी कामावर बसलेला, वर्क फ्रॉम होम चाललेलं म्हणून. आणि लगेच तिथून इथे आले, सिद्धेश पण शाळेतून डायरेक्टच आलेला. मग आता मी म्हटलं की एक एक वडे कुठे करत बसू ना, म्हणून मी पटापट छोटे छोटेसे वडे घातले, कारण हे पण आमचे आलेत आणि मग घाई करत बसतात, त्यासाठी मग आता मी पण पटकन तयार झाली. आणि हे बघा आमचे साहेब इथे पुढे पुढे जरा नम्रताला असं करत असं कर सगळं सांगतायत. आणि किशोर आमचा गप शांत बसतो, म्हणजे कसं ज्यांना जे करायचं करा, मी आपला शांत बसेल. आणि आता सगळ्यात आधी तर फोटोज हवे असतात सगळ्यांनाच, एक मेमरीज म्हणून. तर त्यासाठी मग छान छान नमाने एकदम मस्त पोजेस दिले आणि फोटो काढलेले आहेत. तर नमाचे खूप छान छान पोजेसचे फोटो आहेत, जर तुम्हाला पाहायचे असतील ना तुम्ही मला नक्कीच सांगा, तर कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला त्याचा एक छोटासा व्हिडिओ बनवून पाठवेन. आणि इथे माझी मोठी ताई येऊ शकली नाही, तर पाऊस खूप होता या कारणाने, मग ती व्हिडिओ कॉलवरच आहे, म्हणजे लांब असून सुद्धा ती आमच्या बरोबर सुद्धा आपल्या जवळ येतात, अगदी म्हणजे प्रेमाने समोर दिसतात. आणि आता दर्शन आपलं करतोय तोपर्यंत आमचे हे लगेच काढायला बोलतो, ज्या वेळेला जे करायचं तेच करावं लागतं. तर हे पाहा दर्शनने पुन्हा चिटकवलं, कारण का हवा ना या साईडने पण येते दरवाज्याची, म्हणून ते जरा निघत आहेत. तर कसं पण करून दर्शनने छान आता ऍडजस्ट केलेलं आहे. आणि केक कट झाल्या झाल्या लगेचच मी काढता पाय घेतला आणि मी किचनमध्ये आली, कारण आता मला इथे मी जसं दुपारी सांगितलेलं की मी संध्याकाळी बनवणार आहे पनीर बिर्याणी, तर त्यासाठी आता इथे माझी पटकन तयारी चालू होती. आणि बाहेर जायच्या आधी, म्हणजे केक कटिंगच्या आधीच मी ना एकीकडे भात पण लावलेला, म्हणजे अगदी मस्त असे बिर्याणीचे तांदूळ आणलेले होते डीमार्टला गेलेले तेव्हा, तर ते तांदूळ मी आधीच 1 किलोचा भात मी ठेवलेला आहे.
आणि इथे आता पूर्ण फोडणी सुद्धा दिली आणि त्याच्यामध्ये जरा मस्त ग्रेव्ही वाटावी असं त्यासाठी टोमॅटो कापून नाही घालणार आहे तर मी मिक्सरला लावून घालणार आहे. खूप छान वाटतात असं घातल्यानंतर. तर इथे तुम्ही पाहताय मी याच्यामध्ये टोपात ना तेल, त्यानंतर कांदा, टोमॅटो कापलेलासुद्धा घातलेला आहे, वाटणसुद्धा घातलं, अद्रक लसणाची पेस्ट, कोथिंबीर आणि मग बिर्याणी मसालासुद्धा थोडा घातलेला आहे. जेवढा घरात होता तो घातला आणि दर्शनला सांगितलेलं आहे की बेटा जाऊन पटकन तू थोडा घेऊन पण ये. तर तो खाली गेलेला आहे, तो थोड्या वेळात घेऊनच येईल कारण की बिचारा त्याची पण खूप धावपळ होते दुपारपासून. तोसुद्धा काय ना काय करत आहे आणि खरंच हॅट्स ऑफ माझ्या दोन्ही मुलांना, मला नेहमी कोणत्याही कामामध्ये मदत करायला पुढे मागे करत नाही. इवन दर्शनसुद्धा झाडू मारण्यापासून ते काही किचनचा ओटासुद्धा क्लीन करायचा असेल तरीसुद्धा तो मला म्हणतो मम्मी जा तू आता थकली असेल तर मी करतो. खरंच खूप बरं वाटतं की आजच्या जमान्यामध्ये एवढं मुलं आपल्याला हेल्प करतात. तर थँक्यू टचवूड. आणि इथे आता पनीर कट करून घेतला आणि आता मी ना याच्यामध्ये दही घालणार आहे. तर दही घातल्याने ना बिर्याणी ही खूप छान वाटते, खूप एक चांगला टेक्स्चर येतो त्याला. तर इथे पाहताय तुम्ही मस्त आता दही वगैरे घातलं आणि चांगलं मिक्स करून घेते. म्हणजे कसं ते दही सगळीकडे, आणि दही घातल्यानंतर ना गॅस थोडा फास्ट ठेवायचा आणि मग सरसर सगळीकडे फिरवून घ्यायचं, जास्त वेळ सोडायचं नाही. आणि नेमकं दर्शनने आणला मसाला बिचाऱ्याने जाऊन, तर एव्हरेस्टचा त्याने आणलेला, तर तो मी एक पॅकेट घातलेला आहे, छोटं पॅकेटच आणलेलं. आणि आता याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं कारण भात जो आहे ना तो अगदी पूर्ण शिजवून घेतला नाही आहे. म्हणजे दाणा बऱ्यापैकी शिजलेला आहे, 95% शिजवलेला आहे, फक्त 5% जो आहे ना तो नंतर भातावरती शिजवणार. पण त्याच्या आधी जे पनीर आहेत ना ते मी असे कच्चे घालणार नाहीत, तर त्यासाठी आता मी पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये तेल घातलं थोडं. त्याच्यानंतर इथे पनीरवरती थोडीशी मीठ आणि थोडं हळद घातलं, एक छान कलर यावा त्यांना. आणि 10 मिनटं ना मीडियम हाय फ्लेमवरती आपल्याला त्याला अगदी छान असं रोस्ट करून घ्यायचं. आणि पनीरला स्वतः पण पाणी खूप सुटतं, त्यामुळे जरा चमचा मी छोटा घेतला आहे पण तुम्ही मोठाच घ्या कारण का ते चरचरतं आणि मग ते हातावरसुद्धा ओढू शकतं. तर मी आता घाईत होती आणि असं तर किचनचा ओटा खूप लहान आहे, बाकीच्या वेळेला शॉर्ट पडतो, पण आता मोठे टोप वगैरे ठेवताना तर अजून गर्दी. पण आहे ते आहे, शेवटी त्याच्यात काय बदल होणार नाही आहे. तर त्यासाठी म्हटलं की चला जे आहे ते आहे. मस्त गप्पा मारत मी आणि सारिका आम्ही करत होतो आणि हे हलते नाही एवढं कारण का सारिकाने मोबाईल पकडला आहे, तिला जास्त असं जमत नाही. पण येऊन ती तशीच थांबली नाही तर चला अक्का मी तुम्हाला हेल्प करते, मग काय करायचं आहे मला बोला. तर म्हटलं काय नाही बाई, तू फक्त ना दाखव शूट कर, म्हणजे आपल्या सगळ्या व्यूअर्सला व्यवस्थित बघू देत. तर आता छान त्याला उकळी आली, त्याच्यानंतर मी याच्यावरती आता भात जो आपण केलेला आहे आणि भात शिजवतानासुद्धा खडा मसाला त्याच्यामध्ये घातलेला, म्हणजे त्या भातालासुद्धा फ्लेवर येतो, खडा मसाला आणि मीठ दोन्ही घातलेलं. 10 ते 12 मिनटं छान एकदम वाफेवरती ठेवल्यानंतर पहा तुम्ही अफलातून एकदम अशी ही पनीर बिर्याणी रेडी आहे. एवढा सुंदर रंग वाटतो आहे आणि जेव्हा मी भात हलवत होती ना त्यावेळेला तो वास जो आहे तो एवढा सुंदर मस्त येतो आहे ना की बाहेरपर्यंत वास जात होता. आणि थोडी कोथिंबीर घातली त्याच्याने खूप सुंदर दिसतं आणि वरतून शुद्ध आपल्याकडे जर तूप असेल तर ते घालायला विसरू नका. जर तुमच्याकडे मलई असेल ना तर ती फेटून तीसुद्धा थोडीशी घाला तुम्ही, खूप छान वाटेल. तर आता सगळ्यांना आधी जेवायला वाटते कारण सगळ्यांना खूप भूक लागलेली, कारण मला झालाच थोडा उशीर, सगळ्या माझं आवरेपर्यंत मला 9:30 झाले तोपर्यंत आणि तेवढा वेळ लागतोच. तर खरं तर ही बिर्याणी ना मी अगदी म्हणजे 40-45 मिनटामध्ये रेडी केलेली आहे, कारण केक येईपर्यंत मी लगेच भात ठेवून घेतला आणि केक आल्या लगेच केक कटिंग केला आणि त्यानंतर आत जाऊन पटकन लगेच 10 मिनटामध्ये मसाला रेडी केला. ते खूप पटापट झालं, जेवण झालेलं आहे आणि इथे तुम्ही पाहताय माझं डोकं जाम दुखत होतं. आणि खरंच सांगू मी कालच्या